स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। माझे नाव अनिल पाटील, मी इयत्ता सातवी शिकते। माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल तुंगजयन। मी आज जयंत्र महाराष्ट्राचे आशास्थान माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्याबद्दल काही दोन शब्द बोलू इच्छिते। जयंतराव पाटील हे एक प्रमुख भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते होते ज्यांनी आपले जीवन आपल्या देशाच्या आयुष्यातील तेथे लोकांच्या भल्यासाठी समर्पित केले। 17 जानेवारी 1932 रोजी महाराष्ट्रात जन्मलेल्या पाटील यांनी राजकारणात येण्यापूर्वी शिक्षक म्हणून कार्यकिर्दीचे पाटील यांनी गृहराज्यमंत्री, पाटबंधारे राज्यमंत्री, आरोग्य राज्यमंत्री अशा अनेक महत्वाच्या पदांवर काम केले। ते 1992 ते 1998 पर्यंत भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेचे सदस्य होते। पाटील यांची सामाजिक न्याय आणि शेतकरी कामगार समाजाच्या हक्कासाठी ते खंबीर पुरस्कर्ते होते। शेतकरी आणि लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। अनेक आव्हाने आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। अनेक आव्हाने आणि अडथळ्यांना तोंड देऊनही पाटील यांनी भारतातील लोकप्रिय असलेल्या त्यांच्या बांधलकीवर ठाम राहिले। त्यांच्या सचोटी प्रामाणिकपणा आणि सार्वजनिक सेवेतील समर्पण यासाठी त्यांचा सर्वत्र आदर आणि प्रशंसा करण्यात आली। 2014 राष्ट्रवादी काँग्रेस फक्त 14 जागांवर कमी आली होती। त्यांच्या आजपर्यंत हा सर्वात मोठा पराभव आहे आणि जवळजवळ 1 दशकानंतर विरोधी पक्ष म्हणून होते। जयंत पाटील यांनी आपला मतदारसंघ कायम ठेवला आणि लवकरच ते विधानसभेत राष्ट्रवादी प्रमुख स्पीकर बनले। नियमितपणे वादविवाद उघडत आणि सरकारवर जोरदार टोन ठेवत 2018 ते सुनील तटकरे यांच्या जागी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून एका मताने निवडले गेले